जिल्हा परिषद आलेल्या आहेत निर्मिल कट्ट्यावर फोटोग्राफरचं स्वागत. तर मुलांनो, आज आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा डिजिटल केंद्र शाळा कुलकोटी या शाळेतील दर आठवड्याला होत असणाऱ्या निर्भीड कट्ट्यावरती आजचे आपले प्रमुख अतिथी आहेत सुप्रसिद्ध असे सी डिझायनरचे ओनर आणि एक राज्यभरात जिल्हाभरात प्रसिद्ध असलेले फोटोग्राफर छायाचित्रकार श्री स्वामी सर आज आपल्या शाळेत आले. आपण सर्वांनी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आपल्या. प्रत्येक आठवड्याला ठरल्याप्रमाणे आपण निर्भीड कट्टा आयोजित करतो. त्या कट्ट्यावरती वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपण बोलावतो आणि त्यांच्या कामाची माहिती, त्यांच्याशी तुम्ही मनमोकळ्या गप्पा करता, या संपूर्ण गोष्टी आपल्याला पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये आदरणीय स्वामी सरांसोबत करायचे आहेत. तर मी तुम्हाला एकाएकाला विनंती करेन, तुमच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सावकाशपणे शांतपणे त्यांच्याशी चर्चा करू शकता. बालपणी मी तुमच्या सारखंच होतो. इथं आलं मला माझं थोडस बालपण आठवलं, बस छान वाटत. आणखी काय तुम्हाला लहानपणी काय व्हावेस वाटत होते? लहानपणी मी ड्रॉइंग करत होतो, छान छान चित्र काढत होतो. माझ्या क्लासमध्ये मी सगळ्याच चित्रकलेत हुशार होतो. पुढे जाऊन मला असंच काहीतरी बाबा आर्टशी रिलेटेड किंवा फोटोग्राफी इतर गोष्टी असं काहीतरी करावं असं वाटत होतं आणि विशेष म्हणजे माझ्या बाबतीत ते झालंही. मी आज फोटोग्राफर हाच एक्सपिरियन्स म्हणजे आता सांगितलं ना, तेच लहानपणापासूनच मला याची आवड होती आणि शिकत 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 गेलो. नंतर फायनली मी फोटोग्राफर झालो. तुमच्या माझ्या कामाचं स्वरूप आता मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. म्हसोळमध्ये माझा स्टुडिओ आहे आणि बस काही छान येतात माझ्याकडे तुमच्यासारखे छोट्या मुलांचे बाळाचे. बाहेर आउटडोअर असतं तर लग्न कार्याचे, इनडोअर म्हणतात त्याला छान छान फॅमिलीचे फोटो मी काढतो. तुमची परिस्थिती कशी होती? जेमतेम मध्यमवर्गीय. मला ह्या कशी पहिल्यापासून थोडीशी निवड होती. मला पहिल्यापासूनच आवडत होती, मला चित्र वगैरे काढायला आवडत होतं. ते करत 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 शेवटी मला फोटोग्राफीचा छंद लागला आणि मी ह्या क्षेत्राकडे आलो आणि आता मी फोटोग्राफी करतो व्यवसाय म्हणून. तुमची परिस्थिती कशी होती? तुमच्या लहानपणी तशा येतील एक प्रसंग सांगा. फोटो काढताना तुम्हाला कोणती अडचण येते? फोटो काढताना अडचण प्रत्येकाला आमच्या समोर बसताना लाज वाटते की छान छान फोटो यावे. आम्ही मस्त मस्त फोटो काढतो पण कसं असतंय, पुढचा व्यक्ती जसा आमच्या समोर बसतो त्याला छान एक्सप्रेशन देता आले पाहिजे, त्याला छान बसता आलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं आपले फोटो छान आले पाहिजेत. आम्ही आमचा फोटो छान काढण्याचा प्रयत्न करतोच पण तुम्ही जसं बसतात तसे त्याचे फोटो येतात. पण ज्यावेळेला ऍक्च्युअल रिझल्ट येतो त्यावेळेला कोणाला असं वाटतं की माझ्या फोटो छान आले, कोणाला असं वाटतं की माझा फोटो चांगला आला नाही. आम्ही आमच्या दृष्टीने चांगलाच काढलेला असतो पण तुम्ही कसं बसता देखील त्याच्यावरती तुमचे फोटो येतात. मी नेहमीची अडचण असते प्रोफेशनल. सेम असं करतो तुम्हाला सांगतो तसं त्यांना थोडंसं समजावून सांगतो. मी माझ्या कुटुंबामध्ये मी माझ्या मिसेस आणि माझे दोन छोटे मुलं आहे, एक आत्ता 8वीला आहे आणि एक छोट्या गट. तुमच्या शाळेविषयी? माझी शाळा लहानपणी स्कोडमध्येच माझं शिक्षण झालं. 4वीपर्यंत झेडपी 2 नंबर स्कूल, त्यानंतर 4वी ते 10वी सिद्धांत हायस्कूल आणि त्यानंतर मी डिप्लोमाला कोल्हापूरला गेलो. म्हणजे तुम्ही 5 वर्षांचा डिप्लोमा केला. तुम्ही हे काम करतात त्यामुळे देशाला समाजाला कोणता फायदा? मी कधी कधी हे काम करत करत पत्रकारांसाठी फोटोग्राफी करतो. कुठं काही प्रसंग घडलेला असतात, कुठं वाईट कुठं चांगले,
फोटोग्राफ वगैरे करतो. इनडायरेक्टली त्याचा समाजाला फायदा होतो असं नाही, पेपर मध्ये वगैरे इकडे ते फोटो घेतात. लहानपणी एकदम समाधान आहे, कारण मी सांगितलं ना मला आवडत होतं त्याच फील्ड मध्ये मी माझं करिअर केलं, त्यामुळे मी खूप समाधान आहे. या फील्ड विचार ते काय सांगतात, ते समाधानी का आहे? तर त्यांना जी गोष्ट आवडायची ती गोष्ट आज ते करतायत. मग तुम्हाला स्पर्धा परीक्षा आवडली तर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठीच तयारी केली, आवडत नसेल तर बिलकुल करायची. म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण जेव्हा जातो तेव्हा आपण भविष्यामध्ये सुद्धा सॅटिस्फाईड राहू शकतो, समाधानी राहू शकतो. हा गोंधळी तुझा विचार प्रश्न माझ्या स्वप्न मी आता इथेपर्यंत तरी आलो, पुढे जास्तीत जास्त फोटोग्राफी मध्ये किंवा माझे जे आता निवडलेले क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काम करावं हे स्वप्न आहे. बाकी काय आता हा एक्सपिरियन्स माझा किमान 15 वर्ष होऊन गेले या फील्ड मध्ये. तुम्हाला असे वाटते का तुम्ही जे काम करता ते तुम्हाला चुकीचे वाटते का? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले? पुरस्कार मी आतापर्यंत काम फक्त माझ्यासाठीच केलंय, माझं असं काही कुठं असं बाहेर वगैरे त्याची झाडबाजी वगैरे झाली नाही. आणि मी पुरस्कारासाठी असं काही तरी ठरवून केलं नाही, फक्त माझ्या कामाशी मी एकनिष्ठ आहे, प्रामाणिकपणे काम करतो. म्हणजे प्रत्येक काम हे सर्वांच्या दृष्टीने फायद्याचं असतं, प्रत्येक कामातून पुरस्कार मिळावा ही अपेक्षा न ठेवता सुद्धा समाजात असे काही लोक काम करतात की ज्यांच्यामुळे बघा, मग एक ओंकारने प्रश्न विचारला देशाला समाजाला काय फायदा. तर आपलं हे क्लासरूम आहे, तर हे सगळे फोटो यांनी काढून हे बनवलेले. हा दररोज आपल्याला प्रसन्न वाटतं ना, किती मोठा आपला आपल्याला आनंद मिळतो. तर अशी कलाकार माणसं जी असतात तर त्यांच्या कलेमुळे समाजातील लाखो लोकांना आनंद मिळतो. आनंद हा कुठे पैशाने मिळत नसतो तर तो असा मिळतो, त्यामुळे यांच्या कामामुळे समाजाला देशाला मोठा आनंद मिळण्याचा फायदा होतो. आणखीन कोणाला काही विचारायचंय? दहावीत तुम्हाला किती मार्क पडले होते? दहावीत मला 50% जास्त पडले. विश्वास विश्वास विचार. तुमच्या कामात तुम्हाला कोणता अनुभव आला आहे? माझ्या कामात मला सांग ना, रोज नवीन नवीन चेहरे येतात, रोज नवीन नवीन फोटोग्राफी असते, नवीन बघायला मिळतं, नवीन शिकायला मिळतं, रोज अनुभव येत असतो. माझ्या आवडीचे मित्र मित्र असं काय, मित्रांच्या आमच्या इन्व्हॉल्वमेंट नाही आहे माझ्या व्यवसायामध्ये. काम करताना तुमच्या चुका होतात? खूप रोज चुका होतात, रोज नवीन शिकायला. असंच एक्सपिरियन्स रोज सांगितलं, रोज नवीन काहीतरी करतो, रोज नवीन काहीतरी चुकतो, त्यातून रोज नवीन काहीतरी. बघा किती स्पष्टपणे ते कबूल करतायत की आपण करतो त्यामध्ये चुका होऊ शकतात, कारण प्रत्येक माणसाकडून काहीतरी चुका होऊ शकतात. आपण सुद्धा हा त्यांचा गुण घ्यायला हवा, आपण केलेल्या कामात सुद्धा काहीतरी काही चुका राहू शकतात, पण ते सांगतायत की त्या चुका दुरुस्त करण्याचा ते वारंवार प्रयत्न करतात. आणखीन कोणाला वेगळं काही विचारा वाटत? आम्हाला जर फोटोग्राफर बनायचं असेल तर आम्हाला काय करायचं? फोटोग्राफर बनायचं असेल तर पहिला एक काम करा, तुम्ही आता जे शिकता ते शिक्षण पहिला तुमचं कम्प्लीट करा, ते करत 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 हवी म्हणून जोपासा, आणि शेवटी म्हणून फोटोग्राफीचे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्ही करू शकता, पण पहिला तुमचा बेस शिक्षण पहिला कम्प्लीट करा. माझ्या गावाच्या आसपास सगळ्या खेड्यातील जर तुम्ही छोटी मोठी गावं आहेत, छोटे मोठे कार्यक्रम असतात ते सगळं करावं लागतं. मग तिथं वाढदिवस असतं, बारसं असतं, लग्न असतं, सगळे सगळे कार्यक्रम अटेंड करतात. तुम्ही जे फोटो काढता ते कोठे सेव्ह होतात? मी जे फोटो काढतो ते सर USB द्वारे मी माझ्या कॉम्प्युटर मध्ये PC मध्ये पर्सनल कॉम्प्युटर मध्ये सेव्ह करतो. सर काम करताना तो कोणाकोणाचा आदर मिळतो? काम करताना माझ्या ऑफिस मध्ये माझ्यासोबत काम करणारे माझे मित्र लोक आहेत, माझ्याकडे काम करणारी मुलं आहेत, त्यांची बरीचशी मदत मिळते मला.
आणखीन यापेक्षा वेगळं कोणाला काही विचारायचं आहे? तुम्हाला चष्मा कसा कसा लागला मला माहिती नाहीये, पण मी तुमच्याकडे होतो तेव्हापासून मला चष्मा, मी तिसरी मध्ये होतो तेव्हापासून मला चष्मा लागला. म्हणजे तुम्हाला काय वाटतं खूप अभ्यास केल्यावर चष्मा? असं नाही, असं नाही, परंतु वाचन, टीव्ही पाहणे, आहारातील काही, आपल्या आहारात कधी काही लहानपणापासून थोडस कमतरता असतील थोडक्यात, हा चष्मा म्हणजे थोडं एक शरीराचं व्यंग असतं आणि ते दूर व्हावं म्हणून आपण चष्मा वापरतो. तर आज आपल्या कट्ट्यावरती अचानकपणे आलेले पाहुणे, तयारीनं आलेले पाहुणे आपण वेगवेगळे पाहिले, आपल्याकडे डॉक्टर आले, ते डॉक्टर आले, आणखीन खूप वेगवेगळे होते. अचानकपणे येऊन सुद्धा तुमच्याशी खूप दिलखुलासपणे त्यांनी संवाद साधला. खरंतर त्यांचे आभार मानण्यापेक्षा आपण त्यांच्या ऋणात राहायला हवं. तरी सुद्धा विजया, स्वामी फोटोग्राफर आले आहेत, तुमच्याशी संवाद केला आणि कार्यक्रमासाठी त्यांनी एवढा वेळ दिला म्हणून मी त्या शाळेच्या वतीने त्यांचा आभार मानतो.